पाटील वरच्या टायमिंगला तुम्ही सरपंच व्हायला पाहिजे, नाही म्हणजे तो चक्कर राव सरपंच झाल्यापासून लय हवेत उडतोय आणि वरून त्याला आमदारचा भला मोठा सपोर्ट आहे. अरे एकदा का आपला बॉयलर नीट झाला ना की मग बघ, मरल्या निवडणुकीच्या टायमाला हवा तेवढा पैसा हो तू आणि त्या सरपंच सकट अख्ख गाव आपण आपल्या मुठीत घेऊ. अरे काय करतो काय तू? काही नाही म्हणजे ते कोणता कसला ड्रेस आहे ते बघत होतो. काय गे काय ते असले कपडे घालते होय ग तू? पप्पा याला वन पीस म्हणतात ना. वन पीस? हो हिची आता पीसच काढून टाकतो बघ. छान दिसते ना, दिसतो कतरीना कतरीना कतरीना. लय छान दिसत कतरीना. अग ह्या असल्या कपड्यात जर तू गावात गेलीस ना तर माझी इज्जत काय राहील ग? अग गावचा पाटील आहे मी पाटील. अगे कार्टे अवतारात जर तुला फिरताना गावात लोकांनी बघितलं ना तर लोक याच्या तोंडात शेण घालतील. पप्पा ओ पप्पा ही शहरातली नवी फॅशन आहे. शहरातली नवी नवी तुझी ही जी फॅशन आहे ना ती फॅशन घाल चुलीत. मला सांगते फॅशन आहे म्हणून काय होणार आहे माझ्या बॉयलरच देव जाणे. पतंग जैसी जवानी तेरी है कटने काडल आशिकों के दिल पे किया गोरी तूने घर. बबन्या ओ ए बबन्या पप्पा गेले ना घरात? हा गेलेत ना. मग तू भी जा की कशाला तोंड धरून उभा आहे ते जा. पप्पाच्या बॉयलरची काळजी घे जा. याला काय पटते रे, ह्याच ना काय नाही होणार असाच मरणार. चायला तुझ्या भांगर कर रे सशा तू काहीतरी, नाही तर आम्हालाच हलवायला लागेल. काय हात पाय शिस्तीत सशा 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 ते बघ तुझी मेवणी कसली दिसती यार. दम कडक काटा सामन नसते हिरवळ तिकडं कसलं काय चायला हिने माझ्या पल्लीची अख्खी इज्जतच घालून टाकली. का काय का ही अशी आणि ती तशी. अरे भाऊजी इकडे काय दुपारी रनिंग करतो का गावाची मोजणी? ए त्यामुळे बहिरांनो आपापली कामं करा काय नका याच्या तसं बोट घालून वाद घेतो. त्या आईला पोचे चिडला वाटत. ए काळ्या जास्त आवाज करू नको थोबड फोडीन बा. ए 5 फुटाची स्केल त्याच्या तोंडापर्यंत हात जाईल का थोबड फोडायला? कोणाला बोलत
मर्डर करायला ना जिम मध्ये दम लागतो आणि हातात चाकू चाललाय मर्डर करायला शाईला एका गावचे ना तुम्ही भांडता का जरा हे जे तुमचं गरम रक्त आहे ना ते काही चांगल्या कामासाठी वापरा गावासाठी देश सेवेसाठी भांडण करून त्याचा दुरुपयोग करू नका अरे भगत सिंग राजगुरु सुखदेव यांचं चरित्र वाचा शिका काहीतरी असं काम करा की ज्याने तुमच्या माय बापाला नाहीतर सगळ्यांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे जा बाळा कामाला लागा कशाला अडवलं मला कशाला त्या टवळ करायचं लागायला लागतो चल काय होणार या पोरांचं काय माहिती अरे आम्ही या पोरां एवढं होतो तेव्हा आम्हाला आमच्या चड्ड्या नीट सांभाळता येत नव्हत्या तरी आम्ही तिरंगा घेऊन इंग्रजांविरुद्ध लढत होतो घे आलो मी काय एवढं महत्वाचं काम होतं मला फोन करून बोलून घेतलं मला तुझी आठवण येत होती म्हणून वेळी झाली सा हो ना तुझ्या प्रेमात त्या संत्याला लांब जायला सांग ना राहू दे लहान आहे तू संत्या इकडे कशाला कडेवर घेऊन दूध पाजते त्याला लहान आहे ना तो ए सोने काय पण बोलतेस का ए संत्या जा तू येतो मी मी आलो असतो तुमच्या जवळ जा म्हणतो ना हा बोल मी घरी आरशात बघत होते आणि माझ्या जागी तूच मला दिसला नको का वेळ लागला सारखं बडबड करू राहुल्या तुला कधी रे करणार काय माझ्या जळताना त्यावर बसून बंदूक धरून कधीतरी फायरिंग कर ना तुझ्या पाया पडतो भेटतो मी तुला नंतर कधी भेटतो जा जा मला काम आहे जाते जाते भाव नको खाऊ कार काय म्हणली ती सोनी रोजची बोल दुसरं काय लव प्रेम इश्क हे सोडून तिला दुसरं काय येत अरे बर आहे बाबा नशीब आहे तुझ मुलगी होऊन तुझ्या माग लागली आणि ते पण पाटलाची नाही तर आमच तुझ काय अरे काय सांगू लागा मामाच्या पुरीनी मला उंची कमी आहे म्हणून लग्नाला नाही म्हणलं तुला वाटत का राहुल्या मला पण एखादी पुरगी भेटावी बाबू सोना पिल्लू जेवलास का खावलास का असं म्हणाव वाटत ना तेच तर म्हणतोय मी तुला जशी तुझी सुनी काळजी करते ना तस मला पण माझ्या आईची पुरगी भेटली पाहिजे ना भेटेन भेटेन थांब अरे कसली भेटेल यार माझ्या हाईटी एवढ्या पुरीला पण त्यांना पण त्यांच्या स्मार्ट दिसणारा पोरगा पाहिजे माझं सोबत बघ मासे बसल्यावर थोबर झाले माझ चल काय तू पण एवढं का चल चल पुढं अरे थांब केलं का चल काय मंडळी कशी वाटली तुम्हाला राहुल्या आणि सोनीची लव्ह स्टोरी आमचा पुढचा एपिसोड पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि पाहत रहा आमची असल मराठमोळी वेब सिरीज जांगडी गुत्ता।